वगैरे दिलं नाही त्यांना. हे लोक इतके येड आहेत की ह्यांनी भांडणांमध्ये कंटिन्युटी मेंटेन करण्याचे पण कष्ट घेतले नाहीयेत. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा हा दुसरीकडे राहायला गेला आणि घर सोडून गेला तर भांडणांच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सेम शर्ट कसे काय घालताय तो दोन भाऊ? नाही नाही नाही, तुम्ही योग्य चॅनलवरती आहात, 100% प्युअर रिॲक्शन वरतीच आहात. तर तुम्ही जसं दोन क्लिप पाहिला, पहिली क्लिप होती अमृता कुलकर्णीची. अमृता कुलकर्णीने काय बोललं तुम्ही स्पष्ट आहे का? की तिने दोन्हीकडे फोटो लावल्याने तिने सांगितलं भांडणांच्या व्हिडिओमध्ये दोन भाऊ सेम शर्ट कसे घालतात. सेम शर्ट ती असं बोलली का की एकच शर्ट दोघांनी घातलं, यांनी काढलं मग यांनी घातलं, असं बोलली आहे का? मग हे एक्सप्लेनेशन का असू शकतं त्याचं? ओ मॅडम, तुम्हाला पण सांगतो कुठे गेला, हरवल्या आणि हा पण व्हिडिओ बघा बघा. हा शर्ट एम साईज मॅडम ने घेऊ, बालिश बालिश म्हटलं पाहिजे तुम्हाला. हा चला चिरावल्या पुढं, हे बघा हा शर्ट माझा आहे. त्यानंतर हा शर्ट संदीपचा आहे, जो आहे एक्सेल साईजचा. बघा दिसतोय का तुम्हाला एकदम धाक. यम साईजचं शर्ट मी पहिल्यांदा बघितलं, यम साईजचं शर्ट. ठीक आहे, दोन शर्ट आहेत. ती पण तेच बोलली होती, पण तुम्हाला समजलं नाही तिचा प्रश्न, त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही शर्ट दाखवले. ठीक आहे, असू द्या. चला व्हिडिओला स्टार्ट करूया एका छोट्या इंट्रो नंतर. तोपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल 100% प्युअर रिॲक्शन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आजचा व्हिडिओ आहे रिप्लाय व्हिडिओ कसा बनवला त्याचा काही अर्थ आम्हाला कळाला नाही, याबद्दल आपल्याला व्हिडिओ रिप्लाय व्हिडिओचा रिॲक्शन व्हिडिओ बनवायचा आहे. अमृताने बनवला रोस्ट व्हिडिओ, त्या रोस्ट व्हिडिओचा ब्लॉगरने बनवला रिप्लाय व्हिडिओ, आणि ह्या दोघांवरती मी बनवला रिॲक्शन व्हिडिओ. पैसाही पैसा कसं लगा मेरा मजाक. प्रूफ मी तुम्हाला देते. हा हा केलंय. हॅलो, मला एक गोष्ट सांगा, विनायकचा मोबाईल आयफोन आहे ज्यामध्ये हे ब्लॉग शूट करतात, मग त्याच्यावरती कसं काय नाही आला हो कॉल? हा यार, त्याच्यावरती कॉल आला असता तर व्हिडिओ कशावरती शूट केला असता, नाही का? अरे थोडासा, अजून थोडासा रिअलिस्टिक प्रँक करायचा असता रे. सगळे आमच्या घरी ब्लॉग चालू होता बरोबर, संदीपचं माय भांडणं चालू त्या विषयी. आता संदीप त्यानंतर व्हिडिओ पोस्ट केला होता. हा मित्रांनो, आणि त्या तिने सांगितलेली आहे की विनायक वॉच चोरी करतात, आयफोन आहे बरोबर, त्याच्या ब्लॉग शूट करतात. हा ना तू ब्लॉग शूट करतात, हा जो बरोबर आहे, आम्ही आयफोन 11 ब्लॉग शूट करतो. तुझ्याकडे असतील बाई कॅमेरे, पण आमच्याकडे एकच मोबाईल आहे आयफोन 11, आम्ही ब्लॉग शूट करतो. तू करत असतील बाई तू कॅमेरामध्ये शूट. हा पण आमच्याकडे कॅमेरा नाहीये, आमच्याकडे मोबाईलच आहे आणि मोबाईलमध्ये शूट करतो. आयफोन 11 हा माझ्याकडे मोबाईल आहे. आयफोन 11 मध्ये तुला माहिती नसेल, आयफोन 11 मध्ये आमची किती जणांची व्हिडिओ चालायचे बरं. हा पॉईंट कसा आहे, भाऊजींनी घेतला 13 प्रो, कोणी आदित्य भाऊजींनी 13 प्रो घेतला, तुम्हाला तर माहितीच असेल. तर हा विवोचा फोन गेला संदीप भाऊजींकडे, आणि ओपोचा फोन गेला संदीप भाऊजींकडे, आणि मग संदीप भाऊजींचा फोन होता रियलमीचा, तो रियलमीचा फोन त्यांनी ह्यांना दिला, आणि हा फोन आहे तो माझ्याकडेच होता, आणि त्या फोनवर यांना फोन आला होता. म्हणजे संदीप रियलमी फोन होता, त्यात माझा सिम कार्ड होता. म्हणजे बघा, आयफोन वर आमची व्हिडिओ चालू, आयफोनची चार्जिंग पुरत नव्हती, बॅटरी बॅकअप नव्हती, म्हणून आता दुसऱ्यावर व्हिडिओ बनवती, आमच्यामध्ये ढवळाढवळ करती, बालिश 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 म्हणून कोणी बालिश होत नसतं. बालिश बुद्धी खरं तुमची आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बोलायचं होतं काही कळालं नाही, सगळं डोक्याच्या वरून गेलं. ती बोलते काय की कॉल तुझा फोन आयफोन आहे, त्याच्यावरती कॉल कसा नाही आला ते एक्सप्लेन करायसाठी याचा मोबाईल तो, त्याचा मोबाईल तो, त्यांनी याला दिला, याने त्याला दिला, त्यांनी त्याला दिला. अरे कशी खिचडी आहे बाई तुमची, काहीतरी नीट सांगा ना स्पष्ट की हा माझा सेकंड मोबाईल आहे, याच्यावरती मला कॉल आला डायरेक्ट, असं बोल ना. इसको इसने दिया, तिसको इसने, उसको इसने, काहीच समजत नाही. असं का ना डायरेक्ट, असं काय हे पण तुला कळणार नाही. जाऊ दे बघते होता त्याला. मला येऊन कधी पर्सनल आयुष्यात भेटा, मी भयानक कॉन्फिडंट आहे. म्हणजे कॅमेरा समोर तर मला अलग लेवलचे मज्जा येतात, पण मी कधी कॅमेरात बघून रडू नाही शकत. इतकं दलिंदर, इतकं दळभद्री दिसतं माणूस रडताना, आणि शेंबूड येतो तो वेगळा. सारखं टिशू पेपर रडता रडता शेंबूड आलं, तर तुझ्यासारखं मी नाकाने नाही ना पुसत, मला टिशू पेपर लागतो. हां आता करा सुरुवात. टिशू पेपर वगैरे सगळं घेतलंय मी. कर सुरुवात बघते होता त्याला. रडणं थांबत नाहीये गाईज माझं. किती ते रडणं, कितीच तो शेंबूड. माणूस साधी गोष्ट आहे, तू कोणता पण माणूस असू द्या, हाताने शेंबूड पुसणार. तुला शेंबूड येत नसेल, तू मोठ्या घरातल्या असतील, तुला शेंबूड येत नसेल, अजिबात येत नसेल. आणि रडत असताना माणूस हाताने नाही पुसणार, सापडत बसणार का? टिश्यू पेपर कुठे सापडत बसणार का? जसं काय तू घेऊनच बसली असेल. तर मित्रांनो, अशी ती भारी भारी व्हिडिओ बनवते, खूप भारी. पहिली क्लिप जी तुम्ही बघितली ती अमृताच्या व्हिडिओतली क्लिप होती, त्याच्यामध्ये तिने एक्सप्लेन केलं की
ही कशी शेंबूट पोसत होती कॅमेरा समोर रडता रडता. मग अमृता बोलली कॅमेरा ऑन करून मला रडता येत नाही. तिने कॉमेडी वे मध्ये तुम्हाला सांगितलं, रोस्टिंग हे कॉमेडी वे मध्येच असतं, रिएक्शन सारखं पॉइंट टू पॉइंट ते नाही बोलू शकत, ते त्याच्यामध्ये थोडीशी कॉमेडी ऍड करतात, तुमचं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ब्लॉगर्सच्या चुका सांगत असतात. त्याला रिप्लाय करत जी हिला बालिश म्हणते, तिने बालिश उत्तर काय दिलं माहितीये का, की रडाय रडू आलं तर आपण काय रुमाल शोधणार का म्हणे इकडं तिकडं, रडायला आलं तर रशेंबुड येणार आणि माणूस काय शोधत बसत नाही म्हणे, हातानेच पुसतं म्हणे. बरं का मॅडम, पण आम्ही ना रडायला आलं तर बरं हाताने पुसतं, चला ऍग्री, पण रडायला आल्यावर कॅमेरा कसा ऑन झाला, कॅमेरा ऑन करून रडतात का, कॅमेरा ऑन करायची शुद्ध राहिली पण शंभूड पुसायचं आहे नाक म्हणजे हाताने शंभूड पुसायची शुद्ध ती काही राहिली नाही बाबा. खूप मोठं आसमान पडला होता ना तुमच्यावरती, खूप मोठं दुःख कोसळलं होतं तुमच्यावरती, ताप आला होता, खूप मोठा ब्लॉग होता. ताप येणे म्हणजे ब्लॉगर्सच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही कंटेंट असते आणि ती कंटेंट म्हणून विकले जाते. त्यांच्या घरात बाळ जन्माला येऊ दे, त्यांच्या घरात लग्न होऊ दे, त्यांच्या घरात हळद लागू दे, त्यांच्या घरात काही पण कोणतं पण फंक्शन असू दे, ते सगळं भांडण असू दे, सगळ्या गोष्टी हे कंटेंट असतं. साधा ताप, अमृताजी बरोबर बोलली ते एकदम पॉईंट बरोबर आहे की ताप आला तर एक पॅरासिटामॉल घ्या, डोलो घ्या, जे पण तुम्ही घेतात ती घ्या, गोळी घ्या, मस्त घ्या आणि झोपून घ्या, ताप उतरून जातो. त्याच्यासाठी पट्ट्या बिट्ट्या ठेवायची काय गरज आहे, ते काय लहान बाळ होतं का तुला पट्ट्या ठेवत बसायचं आहे, आता मी कोणतं औषध देऊ, डॉक्टरांना न विचारता तू औषध देऊ शकत नाही, अशी कोणती सिच्युएशन होती का. हाय देवा, जेव्हा ही प्रेग्नंट होणार होतो तेव्हा आता काय व्हिडिओ बघायला मिळतील काय माहिती, देवा अवघड आहे यांचं. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूं. काय बोलली, तुझ्यामुळे लोक त्यांना बघायला जात असणार आहे, हे तुमच्या चॅनलचं व्ह्यूज आणि हे अमृताच्या चॅनलचे व्ह्यूज, कोण कोणाला तुमच्यामुळे तिला ती मागे तुम्ही पुढे काय बोलताय आणि तुमच्यामुळे तिला बघायला जाणार. अरे मॅडम, तुमचे 100K झालेत पण सबस्क्राईब तुमचे व्ह्यूज 30,000 आत असतात जनरली व्ह्यूज. तिचे सबस्क्रायबर भलेही 93-94 असतील आता, तिचे व्ह्यूज 100K क्रॉस करतात. याला म्हणतात हेल्दी चॅनल. तुमची ती पार्टी भेटली म्हणून काय तुम्ही सक्सेसफुल युट्यूबर झाले की काय, वा नाकात वारं शिरल्यासारखंच बोलतात ते. पार्टी भेटली की हे लोकांना येड लागतं माहिती का, पार्टी भेटायची सिल्वर प्यारी समज गई. इंग्लिश काही काही समज नाही त्यांना, काही जमत नाही. तुझी आजी बाबा असं सुशिक्षित करण्यात एकदम, त्याच्यामुळे त्यांना जमत असेल प्ले बटन म्हणायला. अर काय बोलली ही सासूला बोलता बोलता मनातल्या गोष्टी बोलून गेली काय, इंग्लिश काय काहीच येत नाही म्हणे यांना. आणि ते येड बाजूला बसून हाला हाला होता, हा 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 काहीच येत नाही. आणि आता प्रश्न राहिला ह्या लोकांचा, यांचं म्हणणं आहे की ही आमच्या आयुष्यात ढवळढवळ करते, ही बालिश आहे. तुमचे युट्यूबवरचे 10 मिनिटाचे व्हिडिओ म्हणजे बालिश पण आहे का, म्हणजे सॉरी बालिश तुमचा शब्द माझ्या तोंडात आला, 10 मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे तुमचं आयुष्य आहे का. असेल पण, कारण तुम्ही काही पण विकता ना, घरातली कुठलीही पर्सनल गोष्ट तुम्ही विकता, भांडण, ज्या गोष्टी 4 भिंतीत असायला पाहिजे, भांडण, प्रेम, किस, हो ते पण विकता तुम्ही. परत घरातले छोटे मोठे प्रत्येक गोष्ट, आनंद दुःख सगळं तुम्ही विकता, बरोबर आहे, तुमचं आयुष्यच झालं ते, नाही का. पण सॉरी ते आयुष्य तुम्ही डॉलर लावून विकलत, त्यामुळे त्याच्यावरती बोलायचा अधिकार पब्लिकलाही आहे आणि रोस्टिंग रिॲक्शन वाल्यांनाही आहे. सहन करून घ्यावं लागतं, सोशल मीडियावर काम करायचं आहे ना, मग ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतात. आणि तू मागं राहिली आम्ही पुढे गेलो असं तुमचं मत आहे तिच्याबद्दल, तर मॅडम तिना महिन्यातून 3-4 व्हिडिओ अपलोड करते आणि तुम्ही महिन्यातून 60 व्हिडिओ पण नाही, 120 व्हिडिओ अपलोड करतात, त्याच्यापेक्षा जास्त एका महिन्यामध्ये, कारण तुमच्या एका दिवसात 2-3 व्हिडिओ सहज तुम्ही अपलोड करू शकता. काय इकडून तिकडून कॅमेरा घेऊन फिरायचंय आणि हा हा हू करायचंय, कोणकोणाला काय बोललं, जुन्या नव्या आठवणी सांगायच्यात, कॉमेडी करायची, एखादा गेम खेळायचा, झाला तुमचा व्हिडिओ तयार. तिचं तसं नाही ना, तुमच्यासारखं नाही आहे, हा हा हू जोकरगिरी करत नाही ती. आणि राहिला प्रश्न की म्हणे तू ब्लॉगिंग करून बघितली, तुला जमली नाही म्हणून आली इथं रोस्टिंग करायला. अगं तुझा अभ्यास कमी पडला, रोस्टिंग चॅनल आहे पण तिने ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलं आणि ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट करण्यामागे वेगळी कहाणी आहे, ती कधीतरी तुम्हाला सांगेन.
तिच्या मागे तिच्या मैत्रिणी जवळच्या मैत्रिणी तिच्या मागे लागल्या होत्या की तू ब्लॉगिंग स्टार्ट कर, तू वेगवेगळ्या जागेवर फिरायला जातेस, इतका छान मेकअप करतेस, तू ब्लॉगिंग स्टार्ट कर. तर बाय द वे ती डेली ब्लॉगिंग नाही करत, ती कधीतरी ब्लॉग टाकते, कुठे फिरायला गेली आठवण म्हणून स्टोअर करते त्या चॅनलवरती. कधीतरी फिरायला गेली, मेकअप केला, काय शॉपिंग केली, एखादी रेसिपी बनवली, तर ती अशा पद्धतीने ती ब्लॉगिंग करते. डेली ब्लॉगिंग करत नाही, तिचं ते हॉबी चॅनल आहे असं समजून. नो, कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. हा धावपळीतला व्हिडिओ होता, कारण मी आत्ता जस्ट नाशिकवरून संभाजीनगरला जस्ट पोहोचलेली आहे. आल्या आल्या व्हिडिओ शूट केला आणि 9:30 व्हिडिओ द्यायचा असतो, प्रॉमिस केल्याप्रमाणे मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आत्ताच मी आफ्रिकेला फिरून आले, त्याचे व्लॉग्स आपल्या व्लॉगिंग चॅनलवर येत आहेत. तुम्हाला आवडत असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पोहोचा आणि बघा आणि सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.